सर काही काही मुद्दे आमच्या मनात काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर मांडायला मांडण्याचं काम माझ्याकडे देण्यात आलेलं आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण इथे दोघंही आल्याबद्दल खूप खूप आभार आपले. आणि आता वाहतूक आपण समजा एक क्षणभर या दृष्टिकोनात बघितलं की स्टॅटिक आणि डायनॅमिक. तर स्टॅटिक म्हणजे न हलणाऱ्या गाडीचे होणारे असं धरू आपण न होणारे नियमभंग किंवा न हलणाऱ्या गाडीला पकडले जाणारे नियमभंग. आणि अशात आपण समजा धरलं तर मुख्य एक मोठा पार्किंगचा आहे त्याच्यात थोडीशी अल्प मदत करण्यासाठी आम्ही एक छोटस पाऊल उचललेलं आहे. दुसरा एक आपल्याला सूचना याविषयी वाटते म्हणजे स्टॅटिक या प्रकारात मोडणारे म्हणजे पुण्यात असंही दिसून येतं की नंबर प्लेट्स गाडीला नाही आहेत किंवा फॅन्सी नंबर प्लेट्स आहे असतात. तर ह्या सुद्धा आता अनेक ठिकाणी गाड्या घोळक्यांनी पार्क केलेल्या असतात ऑफिशियली. तर अशा वेळी सुद्धा कायद्यात मोडेल का नाही माहिती पण तशा गाड्या उचलल्या जाऊ शकतील का त्यांना साफ्या बांधायला लागतील. जर साफ्या बांधायला लागत असतील तर DGPS-तर्फे आम्ही त्याचा देखील विचार जरूर करू की साफ्या तुम्हाला उपलब्ध करून देणार. पण तो डायनॅमिक गुन्हे जे असतात ट्रॅफिक नियम म्हणून त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात अत्यंत चिंता आहे. आमच्या प्रभागात बरेच ऍक्सिडेंट झालेले आहेत स्पेशल डॉक्टर पानसरे तर या प्रकारामध्ये आता काय एक म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येतं की रेड लाईट असताना बसू तिथे आम्हाला तरी असं वाटतं की उदाहरणार्थ साध्या वेशात पहिल्या चौकात एक कर्मचारी असेल तर पुढे पुढच्या चौकात त्यांनी कळवायचं की अमुक अमुक वाहनांनी उल्लंघन झालेलं आहे. असं जर करता आलं आणि इथे जर आमची काही मदत होत असेल तर ती. दुसरं म्हणजे रॉंग वे प्रवाहाविरुद्ध ड्रायव्हिंग हे फर्ग्युसन रोड जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसनच्या गल्ल्यांमध्ये अत्यंत निर्लज्जपणे लोकांचं चालू असतं. याला पुष्कळ प्रमाणात पब्लिक जबाबदार आहे. परंतु आपल्याकडनं आमची अगदी आग्रहाची विनंती आहे किंवा मागणी आहे खूप कडक कारवाई याच्यावरती झाली पाहिजे. कारण हे म्हणजे आता असं झालं की एवढा तो मोठा जंगली महाराज किंवा फर्ग्युसन रोड लोकांना क्रॉस करणं जवळजवळ अशक्य होतं. एका बाजूला लक्ष असतं सगळं आणि रॉंग साईडने कोणीतरी येत असतं. फार ह्या बाबतीत आम्हाला काळजी वाटते. आणि तिसरं म्हणजे बेदरकारपणे रॉंग वेच्या ड्रायव्हिंगमध्ये सांगायचं झालं तर कर्वे रोडला डिव्हायडर असून सुद्धा ते चालू असतं. आणि परवा मी बघितलं की एक जण सुसाट फुटपाथवरनं जात होता आणि तो सुद्धा रॉंग साईडला. तर हे बेदरकार ड्रायव्हिंगचा जो प्रकार आहे त्यात माझ्या लक्षात लोकांनी आणून दिलेला आहे. BMCC रोड उदाहरणार्थ तिकडे नंतर इन्कम टॅक्स गल्लीला लोक आता Formula 1 रेसिंग ट्रॅक म्हणायला लागले. BMCC-ला कदाचित Indy 500 म्हणायला लागतो. तर आणि अशा प्रकारे लहान रस्त्यांवरनं देखील म्हणजे मोठे रस्ते नाही पण गल्ली बोळातनं उदाहरणार्थ गल्ली नंबर 7 आणि 8 कोहिनूरची गल्ली आणि त्याच्या समोरची गल्ली तिथे देखील जोरात प्रकार चालू असतात. तर बेदरकार ड्रायव्हिंगचे उपप्रकार म्हणजे दिवे लागणीनंतर अंधार झाल्यानंतर सर्रास दिव्याशिवाय लोक चालवत असतात. आणि हे म्हणजे पॅन पुणे प्रॉब्लेम आहे पण जिंकाना दिसून येतं. बरं आता हे इथे काय करावं मला कळत नाही. कारण ठीक आहे नियम जाऊ देत एक वेळ पण निदान आपण कोणाला उडवणार नाही एवढी तरी काळजी लोकांनी घ्यावी पण तसेच चालवतात. आणि दुसरं म्हणजे अंडर एज ड्रायव्हिंग हे आपल्या विभागात दिसून येत आहे. 6 वाजता सकाळी बघितलं तर दूध गाळणारे पेपर टाकणारे असे 12 वर्षाची पोरं सुद्धा 2-व्हीलरवर दिसतात. आणि एकंदरीत म्हणजे जरा लहान बोळातनं वगैरे अंडर एज ड्रायव्हर आता मुली उदाहरणार्थ दुर्गात जाते लागतो पण त्यांचं कळत नाहीये त्यामुळे तिथे काही करता येईल का आपल्याला हा प्रश्न आहे. तर हे झाले ट्रॅफिकशी संबंधित दृष्टिकोनचे मुद्दे. आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित जे काय आहे उदाहरणार्थ चॅनल आहे किंवा नो पार्किंग बोर्ड किंवा पेडेस्ट्रियन क्रॉसिंग हे अनेक गोष्टी आम्ही बोर्ड ऑफिसकडे PMC-कडे प्रश्न उठवलेला आहे त्यांना अर्ज दिलेले आहेत.
तो आपल्याकडून जरा आपल्या वजनाने काही फरक पडतो का हे आपण थोडा बघावं की काहीतरी तिथे जोरदार झालं पाहिजे. कारण नुसतंच आम्ही पीएमसीकडे हे करतो विनंती करतो पण खरी गरज आहे. आणि आम्हाला एक प्रश्न असा पडतो की नो पार्किंगचे बोर्ड जे लावले जातात आणि तोडले जातात तर हा गुन्हा आहे का नाही? ट्रॅफिकच्या कुठल्याही बोर्ड पाडणं हा गुन्हाच आहे. बरं, मग त्याच्याबद्दल एफ आय आर रजिस्टर झालेला आहे का नाही किंवा का नाही असा प्रश्न येतो. कारण जर कोणी असं सारखं करत असेल तर काहीतरी त्यांच्यावर फौजदारी उपाय असला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर हा एक आपला मुद्दा आहे. आणि शेवटी हे असं आम्हाला फार वाटतं की काही पुणेकरांच्या बाबतीत विशेषतः काही मूर्खासारख्या कल्पना आहेत की सिग्नलच्या खाली पोलिसांनी सिग्नलच्या खालीच उभं राहिलं पाहिजे, पोलिसांनी नो एंट्री बोर्डाच्या खालीच उभं राहिलं पाहिजे. कोल्हटकर साहेब मी फेसबुक पेजवरती बरेच वेळा हे खोडून काढतो, कारण त्या साईन्स ज्या तिथे आहेत त्या तुम्हाला पाळल्या पाहिजेत. आणि दुसरी तक्रार असते की पोलीस लपून कारवाई करतात, तर त्याला आमचा जर योग्य न्याय कारवाई होत असेल तर त्याला आमचा अगदी जोरदार पाठिंबा राहील कायम देखील विमान परिषद समितीचा. कारण ह्याच पद्धतीने जबर चाललेलं असतं, लपून कारवाई करणं हाच उपाय आहे. प्रत्येकाला सांगणं हा उपाय नाही आहे त्याच्यावर किंवा प्रबोधन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत नाही. तर जरूर आपण लपून कारवाई करावी असा आमचा आग्रह आहे. आणि शेवटचं थोडस आपल्याला खटते पण पोलीस घोळक्याने सिग्नलला उभं राहतात ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्याऐवजी जर त्यांना पेट्रोलिंगला लावलं तर ट्रॅफिकला खूप फायदा होईल. प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची जरब असली पाहिजे की मी कुठेही आणि केव्हाही पकडला जाऊ शकतो. ही जर प्रत्येकाच्या मनात भावना निर्माण झाली तर जास्ती फायदा होईल. त्यामुळे असं जेव्हा दिसतं की हा इथे पोलीस आहेत पुढे काही नसणार, त्यामुळे लोक पाहिजे तसं मग पुढे चालतात. आता ह्या ह्या सगळ्या आमच्या बाजूनी दिसणाऱ्या समस्या आहेत, तुमच्या देखील काही असतीलच. तर माझी पत्नी मला नेहमी सांगत असते की तू ट्रॅफिक बद्दल बोलायला लागलास की फार मोठ्यांनी बोलतो, फार कावातांनी बोलतो आणि बोलतच राहतो. मला त्यामुळे इथे थांबायला पाहिजे.